मानकापूर येथे हायटेक शौचालय कामाचा शुभारंभ। तालुका पंचायत अध्यक्ष अनुराधा चौगुले यांचे प्रयत्न। मानकापूर तालुका निप्पाणी येथे विविध ठिकाणी मंजूर 10,30,000 रुपये हायटेक शौचालय रस्ते व पाईपलाईन कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला। या सर्व कामाचा शुभारंभ करतेवेळी प्रथमतः अनुराधा चौगुले, ग्रामपंचायत सदस्य कविता लोंढे, जयश्री पुजारी, राजश्री चौगुले, भारती करवते व शोभा तेरदाळे यांच्या हस्ते झाल्यानंतर श्रीफळ विजय माळी, जयपाल करवते, धर्मराज माळी, संतोष झिरगे, युनुस मुल्ला यांच्या हस्ते वाढवण्यात आला। यावेळी बोलताना सुकुमार चौगुले म्हणाल्या, तालुका पंचायत अध्यक्ष फंडातून मलकापूरच्या विकासासाठी सुमारे 17,80,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे। त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील 5.5 लाख रुपये निधीतून पेव्हर काम व दुसऱ्या टप्प्यातील हायटेक शौचालय व रस्ता निर्मितीसाठी अण्णासाहेब जोल्ले, मंत्री शशिकला जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली गावास भरघोस निधी दिला असल्याचे सांगितले। अनिल आर्गे म्हणाले, मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले व तालुका पंचायत फंडातून गावात अनेक विकास कामे सुरू आहेत। तालुका पंचायत मधून निधी मिळाला आहे। गावासाठी 17,80,000 एवढा मोठा फंड अनिल चौगले यांच्या माध्यमातून हा खेचून आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि याचं सर्व श्रेय आपल्या खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि वहिनी यांना जातं आणि असंच आपल्या गावाकडं त्यांचं लक्ष राहावं। आणि आज आपल्यासाठी ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आपल्या गावचे भाजपचे ज्येष्ठ नेते, नूतन ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। त्यामध्ये उल्लेखनीय असं काम सांगायला गेलं तर संत गोरोबा कुंभार ह्या मंदिराच्या समोरच्या बाजूला 1 लाखाचा फंड असं उपलब्ध केलेला आहे। त्याचनंतर SC कॉलनी संडासाठी 2 लाखाचा फंड उपलब्ध केलेला आहे। त्याचनंतर चर्मकार समाज ह्यासाठी 2 लाखाचाच फंड उपलब्ध केला आहे। माळीघर ते शेंबडे ही पाईपलाईन याच्यासाठी 1 लाखाचा फंड उपलब्ध केलेला आहे। बिरदेव मंदिर याच्या समोरचा फेवर ब्लॉक हा 1.5 लाखाचा फंड त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे। त्यानंतर कन्नड शाळा संडास म्हणजे मुलांच्यासाठी शौचालय असा हा हायटेक संडास हा 4,50,000 फंड उपलब्ध झालेला आहे। त्यातूनच पाटील मळा जैन बस्ती फेवर ब्लॉक हा 1 लाखाचा फंड उपलब्ध झालेला आहे। त्याचनंतर स्वामी मळा मुरुम रोड करण्याचा 1 लाखाचा फंड असा इतका भव्य असा फंड अन्नवाहिनीच्या माध्यमातून उपलब्ध झाला। आम्ही आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं करावं तितकं कौतुक। तो शशिकला जोल्ले वहिनी यांच्या प्रयत्नातून आणि चिकोडी तालुक्याचे खासदार आणि सर्व अण्णासाहेब जोल्ले यांनी तालुका पंचायत अध्यक्षा अनुराधा चौगुले यांच्या सर्वांच्या प्रयत्नानं आज जो मानकापूरमध्ये आपणाला 17,80,000 जो फंड आलेला आहे तरी आम्ही त्यांचं सर्वांच्या वतीनं सतत आभारी आहोत आणि धन्यवाद देतो। त्यांनी असंच आमच्या मानकापूरवर त्यांनी प्रेम करून आमच्या मानकापूरमध्ये असणाऱ्या ज्या उणीव आहेत त्या पूर्ण करतील असं मी अपेक्षा करतो। त्यामुळे नागरी सुविधा मिटणार असे सांगितले। ग्रामपंचायत सदस्य जयश्री पुजारी यांनीही मनोगतात विकास कामाबद्दल समाधान व्यक्त केले। मतदारसंघाच्या कॅबिनेट मंत्री शशिकला जोल्ले वहिनी व आपल्या चिकोडी तालुक्याचे खासदार अण्णासाहेब जोल्ले अण्णा व आपल्या गावातील TP मेंबर अनुराधा चौगुले यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून आपल्या गावासाठी आत्ता 17,80,000 रुपयाचा निधी आलेला असून चालू कामाच्या उद्घाटनासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत। तरी तशीच 2,90,00,000 पाईपलाईन मंजूर झालेली पूर्ण झालेली आहे। त्याचंही उद्घाटन लवकरात लवकर करीन। परंतु TV बघून सर्व मानकापुरातील सर्व नागरिकांनी जोल्ले अण्णा वहिनींना पाठिंबा द्यायचा एवढंच बोलून मी माझे 2। या कार्यक्रमासाठी प्रकाश पाटील, महावीर करवते, अनिल चौगुले, रावसाहेब बत्ते, अविनाश तेरदाळे, बाजीराव कोळी, प्रकाश करडे, अनिल आर्गे, शाहीर एडवान, प्रदीप चौगुले, सत्याप्पा पुजारी, दादासाहेब पुजारी, नाना कुंभार, अजित कुंभार, मुख्याध्यापिका शकुंतला कोरवी, सीमा कुंभार, CRPRB जाधव, वैभव वाघमारे इत्यादी मान्यवर, शाळा समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते।